होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा होळीसाठी आपण खास थंडाई मसाला बनवूया आणि हा एकच थंडाई मसाला वापरून आपण तीन स्वादाच्या थंडाई बनवूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल सगळ्यात आधी आपण थंडाई मसाला बनवूया मोठ्या कढईमध्ये पाव वाटी काजू पाव वाटी बदाम एक मोठा चमचा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या एक मोठा चमचा खसखस सात आठ वेलची आणि दहा बारा मिरी आणि एक मोठा चमचा बडशोप घालून हे छान भाजून घ्या गार झालं की आपल्याला हे मिक्सर मध्ये वाटायचे मिक्सरमध्ये वाटून घेताना ह्याच्यामध्ये पाव चमचा केशराच्या काड्या घाला हा आपला थंडाईचा मसाला तयार आहे आता हा थंडाई मसाला वापरून आपण तीन स्वादाच्या थंडाई बनवूया सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मोठे चमचे थंडाईचा मसाला घाला एक मोठा चमचा पिठी साखर घाला आणि एक कप गार दूध घाला आणि फिरवून घ्या आपली क्लासिक थंडाई तयार आहे ही छान थंडगार सर्व करा एका मिक्सरच्या भांड्यात तीन मोठे चमचे थंडाई मसाला घाला एक मोठा चमचा पिठी साखर घाला चार ते पाच विड्याची पानं कट करून घाला आणि एक कप गार दूध घाला ही आपली पान स्वादाची थंडाई पण तयार आहे ही पण गार गार सर्व करा आता आपण तिसऱ्या स्वादाची थंडाई बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन मोठे चमचे थंडाईचा मसाला घाला एक मोठा चमचा पिठीसाखर घाला एक मोठा चमचा रोज सिरप घाला रोज सिरप घरच्या घरी कसं बनवायचं त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि एक कप गार दूध घाला आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्या आपली गुलाबाच्या स्वादाची मस्त थंडाई तयार आहे तर या होळीसाठी मस्त थंडाई बनवण्यासाठी रेडीमेड थंडाई मसाला बनवून ठेवा आणि घरी कोणी आलं की पटापट ही थंडाई बनवून त्यांना द्या आणि एन्जॉय करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही दावा थँक्यू